चष्मा नको ना? तर मग आता चष्म्याचा नंबर घालवण्याकरिता आपणास मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नगर, इंदौर इतक्या दूर जाण्याची गरज नाही. धुळे येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास सोनोने यांच्या सुमन डोळ्यांच्या हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि जर्मनी येथील लेसिक लेसर मशीन धुळे येथील डॉक्टर सुहास सोनोने यांच्याकडे कार्यरत आहे. सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये FDA मान्यताप्राप्त अल्कॉन वेव लाईट X500 लेसिक लेसर सिस्टीम, ऑक्युलायझर 2HD जर्मनी आणि मोरिया SBK केराटॉम सिस्टीम फ्रान्स अशी आधुनिक तंत्रज्ञानाची जर्मनी येथील मशिनरी आहे, जिच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर घालवता येतो. म्हणजेच चष्मा लावायची गरज नाही. तर मग लवकरच संपर्क साधा क्लिअर व्हिजन लेसिक सेंटरमध्ये आणि चष्म्यापासून मुक्ती मिळवा. आमचा पत्ता आहे डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर व्हिजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड, ITI ग्राउंड शेजारी, महाजन हायस्कूल समोर, देवपूर, धुळे. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562-275-000-214-014. हेल्प लाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562-275-000-214-014. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. पंचमुखी हनुमान मंदिरात जयंती साजरी. खासदार सुभाष भामरेंनी दर्शन घेतल्यानंतर प्रचाराला केली सुरुवात. शिवाजीनगरातील प्रसन्न हनुमान मंदिरात महाप्रसादाचे करण्यात आले वाटप. आमदार कुणाल पाटलांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील असंख्य गावांमध्ये काढण्यात आली प्रचार रॅली. खासदार सुभाष भामरेंच्या प्रचारात सटाणा गावी पार पडली प्रचार सभा. आणि आमदार पाटलांसाठी माजी आमदार कदम मांडेंच्या उपस्थितीत भीमनगर येथे घेण्यात आली प्रचार सभा. आता बातमीपत्र विस्ताराने. महाबली हनुमान जयंती निमित्ताने पांढरा नदी किनारी असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खासदार सुभाष भामरे यांनी या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महाबली हनुमान महाराज यांची शुक्रवारी जयंती होती. या निमित्ताने पांढरा नदी किनारी असलेले श्री पंचमुखी हनुमान मंदिर सजविण्यात आले होते. या मंदिरात 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दररोज महाआरती, महायज्ञ पाठ, तसेच सुंदरकांड कथा आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. शुक्रवारी सकाळी धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुभाष भामरे यांनी हनुमान मंदिरात जाऊन भक्तिभावाने दर्शन घेतले आणि सटाणा तालुक्याकडे प्रचारासाठी निघून गेले. यावेळी या मंदिरात हनुमान महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, असे पंडित शिवकुमार शर्मा यांनी सांगितले. यावर्षी सालाबाजारप्रमाणे हनुमान जयंती उत्सव आपल्या मंदिरात साजरा करण्यात येत आहे. या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण अखंड रामायण महायज्ञ या मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं होतं. या यज्ञात धुळ्यातील असंख्य भावी भक्तांनी भरपूर लाभ घेतला. यज्ञात बसून आहुती दिली. त्यानंतर यज्ञ 17 तारखेला प्रारंभ होऊन
18 त्याची सांगता पुनवती झाली. यज्ञाच्या निमित्ताने 18 तारखेला सायंकाळी सुंदरकांड पठन आणि त्यानंतर सवम आणि भोगचा प्रसादाचा वितरण करण्यात आला. रात्री 10 वाजेनंतर अखंड भजन प्रारंभ झाले. ते सकाळपर्यंत चालले. सकाळी 19 तारखेला 6:30 हनुमंताच्या जन्मोत्सवाची पूजा प्रारंभ झाली. 6:30 आम्ही जन्मारती केली. बालभोग वितरणानंतर आता दुपारी 12 ते रात्री 12 धुळ्यातील सर्वात मोठा भंडारा या मंदिरात करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी या मंदिरात सर्वात मोठा भंडारा करण्यात येतो. धुळ्यातील असंख्य भाविभक्त या मंदिरात दर्शनाला येतात, प्रसादाला येतात. आज आम्ही या वर्षी आमच्या पंचमुखी संस्थानद्वारे रक्तदान शिबिराचा पण आयोजन केलेलं आहे. यामध्ये मंदिरातील भरपूर भक्तांनी रक्ताचा दान केलेला आहे. आणि आता दुपारी 12 भंडारा चालू होईल. सायंकाळ आणि रात्रीपर्यंत चालेल. तर मी धुळ्यातले सर्व भाविभक्तांना आवाहन करतो की आपण मंदिरात या, दर्शन घ्या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या. जय श्रीराम. कुणी लंका जाळली, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण शत्रुची उडवी दाणा दाण, त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान, त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. पवनसुत हनुमान जयंती निमित्ताने नंदी रोडवरील प्रसन्न हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडलेत. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याचा लाभ भाविकांनी घेतला. पवनसुत हनुमान महाराजांची शुक्रवारी जयंती होती. या निमित्ताने शिवाजीनगर नंदी रोडवरील प्रसन्न हनुमान मंदिर सजविण्यात आले होते. तसेच सकाळपासून आरती, महापूजा आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला. यावेळी महापौर चंद्रकांत सोनर, अनुप अग्रवाल, नगरसेवक भिकन वराळे, प्रदीप कपे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सदरच्या कार्यक्रमांचे छोटू थोरात, संदीप सरक व शिवाजीनगर मित्र मंडळ आई एकविरा ग्रुपतर्फे आयोजन करण्यात आले होते. आज शिवाजीनगर इथे चैत्र पौर्णिमानिमित्त, हनुमान जयंती निमित्त दर सालाप्रमाणे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आम्ही सतत 20 वर्षापासून सतत भंडाऱ्याचा कार्यक्रम शिवाजीनगर मित्र मंडळ राई एकविरा ग्रुपच्या वतीने सतत 20 वर्षापासून चालू आहे. याच्या पुढेही चालू आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षी आम्ही हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे. त्यानिमित्ताने आम्ही महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. दरवर्षी आम्ही महाप्रसादाचे आयोजन करीत असतो व यापुढेही जास्तीत जास्त प्रमाणात महाप्रसादाचे लोक येतील या भावनेने आम्ही आणि शिवाजीनगरमध्ये हे सर्वांना माहिती वस्ती अशी आहे की येथे हिंदू समाज फार कमी आहे आणि मंदिर त्यातल्या त्यात अशा याच्यामध्ये असल्याने इथं मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. यापुढे येतील ही अपेक्षा करतो. अंजनी का लाल देखो आया है, लंका में आग लगाया है. अंजनी का लाल देखो आया है, लंका में आग लगाया है. नाम बजरंग
बजरंग बली बाबा बजरंग बली। धुळे लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील गावांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत प्रचार फेरी करण्यात आली, यावेळी जाहीर सभाही घेण्यात आल्या। धुळे लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत धुळे तालुक्यातील असंख्य गावांमध्ये प्रचार दौरा केला। तालुक्यातील मुक्टी, कापडणा, न्याळोद, कौठळ आदी गावांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली, तसेच त्यानंतर जाहीर सभाही पार पडल्यात। यावेळी उमेदवार आमदार कुणाल पाटलांनी मार्गदर्शन केले तर आमदार पाटलांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार शेकडो कार्यकर्त्यांनी केला। या प्रचार दौऱ्यात त्यांच्या समवेत मधुकर गर्दे, किरण शिंदे, महेश मिस्त्री, किरण पाटील, भगवान पाटील, सरपंच गुलाब पाटील, पंढरीनाथ साळुंके, रितेश पाटील, हर्षल साळुंके, राजू शर्मा, छोटू चौधरी, बबलू पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्या दिवशी मी म्हणालो होतो की हा मतदारसंघ फार मोठा आहे, 6 तालुक्यांचा मतदारसंघ आहे आणि त्या 6 तालुक्यांच्या मतदारसंघामध्ये सगळ्या कागदपत्रामध्ये पोचत पोचत हा जो धुळे ग्रामीण मतदारसंघ आहे हा आपला घरचा मतदारसंघ आहे, आपलं घर आहे आणि त्यामुळे हे घर आपलं अत्यंत मजबूतपणे आपण सर्वांनी सांभाळावं। आणि मला खरंच इतकं मनापासून बरं वाटतंय की किरण नाना असतील, किरण भैया असतील, पंढरी गोसाहेब असतील आणि सर्व रितेश गोसाहेब सर्वच प्रमुख मंडळी ही इतक्या जोरात कामाला लागली आहे। मला यांनी सांगून टाकलं की तू आता धुळे तालुक्याला जास्त जवळ काम नाही, तू सटाणा बागला शिंदेला फिरत राह आणि आता देखील ईश्वरी खरंच त्यांनी तिथे जोरदार कामाला सुरुवात केली। त्यामुळे खरंच मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानावे। थोडे मी आता सटाण्यामध्ये जातोय, बागलांमध्ये जातोय, मालेगाव ग्रामीणमध्ये जातोय, प्रत्येक गावागावामध्ये भेट देतोय आणि इतकं आश्चर्य मला वाटतं बऱ्याचदा की एखादा गरबा बसलो तर ती आजी सांगस आम्हाला जावाई घ्या बरं केलं किंवा बऱ्याच शिंदखेड्याच्या गावांमध्ये असे मेसेज मिळतात की बरीचशी मंडळी आपल्या तरीकडे पोचून चुकलेली आहे। त्यामुळे ज्या मंडळीला मला न सांगता बरीचशी मंडळी तरीकडे पोचून जाते आणि आपल्यातलं काम चालू केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की धुळे तालुक्याने हे इलेक्शन अंगावर घेतलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एवढं आपला आमदार आणि खासदार बनण्याचं धाडी देणं धुळे तालुक्याने ठरवून टाकलं आणि त्यामुळे खरंच आज इतक्या मनापासून मुक्ती गावामध्ये आल्यानंतर बरं वाटतं की आपण सर्वजण अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे। त्यामुळे आपल्या सर्वांचे खरंच मनापासून आभार व्यक्त मानतो। अजय तुम्हाकडे मते कसा मागू, तुम्हीच मला गर्द लोकेशकडे मते मागित आहे कारण तुम्ही सर्वजण अत्यंत जोराने कामाला लागलेला आहात आणि मला किरण भैयाने सांगून टाकलंय, मला किरण भैया म्हटला परवा की तुम्ही काळजी करू नका आणि धुळे जाऊन मधून मोठा लीड देणार आहे तुम्हाला। त्यामुळे आम्ही सर्वजण अशा मनाचा मजबूत आशीर्वाद देतो। त्यामुळे असा आशीर्वाद तुमच्या सर्वांचा मिळाल्यामुळे माझा उत्साह वाढलेला आहे। तुम्हाला परिस्थिती सांगतो, शिंदखेड्यामध्ये आणि सटाणा बागला मालेगावमध्ये मी फिरतोय, धुळे शहरात फिरतोय, एकंदर वातावरण खूप चांगलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एकही तालुका असा नाही की ज्या तालुक्यामध्ये आपण मानत जाऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये आपण कुठे ना कुठे लीड होऊन राहणार आहोत, काही तालुके थोडा कमी मिळेल, काही तालुके जास्त मोठा मिळेल, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या आशीर्वादाने 1.5 लाखाच्या फरकाने आपण निवडून येऊ असं वातावरण आहे। आशीर्वाद आणि तुमची साथ अशीच माझ्या पाठीमागे राहू द्या। 29 तारखेपर्यंत उत्साह आपल्याला सर्वांना टिकून ठेवायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये एक वेगळं वातावरण या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण निर्माण करायचं। जी जी कामं आपली राहून गेली ती कामं आपल्याला पूर्ण करायची। सुरवाडी जामखेड गाडीच्या माध्यमातून आपल्याला पाणी या धुळे तालुक्यामध्ये शिंदखेड तालुक्यात फिरवायचं आहे। तिकडे धारपारचा विषय फार मोठा आहे, धारपारमध्ये मला स्वतः वैयक्तिक लक्ष घालून त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आणि धुळे तालुक्याच्या काही भागामध्ये आपण ते पाणी कसं आणतं ते काम आपल्याला करायचं आहे। सभा तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीनं पार पाडली आणि त्या सभेमध्ये कुणाल बाबांनी जे संदेश राहुलजींच्या समोर जनतेला दिला, कुणाल बाबांच्या भाषणाकडे राहुल गांधी टक लावून बघत होते आणि त्यांनी दिलेलं जे भाषण आणि मार्गदर्शन जे होतं ते राहुल गांधींच्या पूर्ण हृदयामध्ये कोरलं गेलं। आणि जेव्हा तिकीट वाटपाची बैठक सुरू झाली त्यावेळी धुळे जिल्हा आला तेव्हा अशोक रावांनी
दाजी साहेबांचं नाव पुढे केलं, पण राहुल गांधींना ती सभा इतकी भावली होती की त्यांनी अशोकरावांना सांगितलं थोडा रूप द्या, तो उस दिन स्पीच दिया था वो कौन थे, तो बोले आमदार कुणाल पाटील थे। फिर बोले वो बोले रोहिदास जी पाटील जो है इन्हीं के बच्चे हैं और आमदार है, फिर रोहिदास जी को रुकने दो, ये यूथ जो है कुणाल पाटील इसको मेरे साथ दिल्ली आने दो, ये राहुल जी ने स्वतः सांगितल्यामुळे खऱ्या अर्थाने कुणाल बाबांना या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागतंय। याच्या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही, परंतु आपल्या सगळ्यांच्या नशिबामध्ये आणि कुणाल बाबाच्या नशिबामध्ये काही आगळं वेगळं लिहिलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। या जिल्ह्याचा इतिहास आहे, या जिल्ह्याचा इतिहास असं सांगतो की 3 वर्ष पंचवार्षिक स्वर्गीय खासदार अण्णासाहेब चुडामण पाटील यांनी या धुळे लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं। 1962 साली ज्यावेळी ते लोकसभेची निवडणूक लढले त्यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा देखील जास्त मतं मिळवली आणि एक उच्चांक त्यांनी देशामध्ये 1 नंबरनं निवडून यायचं केला। त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी विचारलं की हु इज सीए पाटील, चुडामण पाटील कोण आहे जो मेरे से ज्यादा वोटों से चुन के आता है। त्यावेळी चुडामणांना उभे राहिले, चुडामणांचं त्यांनी अभिनंदन केलं। अशा पद्धतीने या धुळे मतदारसंघाचा एक आगळा वेगळा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी इथे आलेलो। परंतु ज्यावेळेस त्यांना वेदना झाल्या, ज्यावेळेस त्यांना त्यांचा अनुभव आला आणि त्यावेळेस त्यांनी एक विचार केला की आमच्या याच्यावरती उठलेलं हे जसं एखाद्या झाडावरती अंबरवेल हे पीळ मारते आणि त्या झाडाचं शोषण करायला लागते, त्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही प्रमुख होती, बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग होता आणि त्या बाळासाहेबांचा उपयोग करून भाजपने या ठिकाणी आपली पाळामुळं या उभ्या महाराष्ट्रात रुजवण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली आणि ती शिवसेना संपवण्याच्या बाबतीत ज्यावेळेस धुळे महानगरपालिकेमध्ये कार्यक्रम राबवण्यात आला तीच राष्ट्रवादी संपवण्याचा कार्यक्रम भाजपच्या माध्यमातून संपवण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला त्यावेळेस आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला। आणि त्याच्यामागे सगळ्यात मोठी प्रेरणा अशी होती की देशाचे नेते आदरणीय पवार साहेब असतील ज्यांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये आम्ही मोठमोठ्या पदांवरती आलो आणि ज्यांच्या कार्यकाळामध्ये म्हाडासारख्या पदावरती 9 वर्ष राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला, एसटी महामंडळाचं संचालक पद मिळालं, त्या ओबीसी समाजाचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांना काही एक चूक नसताना कुठल्याही प्रकारचं काही कारण नसताना जेलीत घालण्याच्या संदर्भातला निर्णय या भाजपने जर घेतला असेल तर त्या निर्णयाचं या ठिकाणी सगळ्यांनी मिळून निषेध केला पाहिजे ही भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। भुजबळ साहेब पूर्वी शिवसेनेत होते परंतु मंडळ आयोगाच्या प्रश्नावरून ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही 3-4 लोक महेश भाऊ तुम्हाला माहिती आहे आम्ही बरोबर होतो आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या पायाला स्पर्श करून त्या ठिकाणी तो निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेने कधी अशा पद्धतीची भूमिका घेतली नाही। परंतु राष्ट्रवादीची जी बलस्थानं आहे, राष्ट्रवादीची जी शक्तीस्थळं आहे ती कशा पद्धतीची संपवायची याचं षड्यंत्र या 4 ते 5 वर्षाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये राबवण्याच्या संदर्भात ही भूमिका घेतली।